हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा तर. फ्रेंड्स, आज आपण कोळंबी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पण फ्रेंड्स, मी माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या माशाच्या साध्या सिंपल रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही पहा. चला तर मग पाहूया कोळंबी मसाला. तर चला, सर्वात प्रथम आपण या ठिकाणी कोळंबी साफ करून घेऊ. चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीनं कोळंबीच्या वरचा काळा दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूला देखील असाच काळा दोरा असतो, तो देखील काढून घ्यायचा आहे. याच पद्धतीनं मी सर्व कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि 3 ते 4 पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. जेवढी कोळंबी दाखवली त्यातली निम्मीच कोळंबी मी घेतलेली आहे. साधारणपणे 150 ग्रॅम कोळंबी आहे. उरलेल्या कोळंबीचं मी 65 बनवलं होतं, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. या ठिकाणी छोटी अर्धी वाटी किसलेलं खोबरं, 1 चमचा खसखस, 2 चमचे तीळ घेतलेले होते. ते अशा पद्धतीनं व्यवस्थित मी भाजून घेत आहे. छान आपल्याला लालसर होईपर्यंत हे सर्व भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं लवंग, मिरी आणि दालचिनी देखील तुम्ही टाकू शकता. आता हे छान असं व्यवस्थित भाजलेलं आहे, हे मी काढून घेत आहे. आता या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घेत आहे. कांदा मी ओबडधोबड अशा पद्धतीनं चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं कांदा भाजून झालेला आहे. टॅमॅटो देखील तुम्ही यामध्येच टाकून भाजू शकता, मी भाजलेला नाही. तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याचसोबत मी या ठिकाणी 5-6 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा टॅमॅटो मी या ठिकाणी घेतलेला आहे. या सर्वांचं आपल्याला छान असं व्यवस्थित बारीक वाटण बनवायचं आहे. अशा पद्धतीनं मी छान वाटण बनवलेलं आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची आहे. खूप जास्त लालसर होईपर्यंत वाटण भाजून घ्यायचं नाही, कारण कोळंबीसोबत पुन्हा आपल्याला मसाला भाजायचा आहे. छान लालसर होईपर्यंत आपल्याला कोळंबी या मसाल्यासहित भाजून घ्यायची आहे. असं केल्यामुळे कोळंबी मसाल्याची टेस्ट खूप सुंदर लागते. तर आता हे छान असं व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. यामध्ये मी घरचं लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे. यालाच घाटी मसाला असं देखील म्हणतात. प्रत्येकाच्या घरात ही चटणी केली जाते. आमच्या भागात या मसाल्याला चटणी असं म्हटलं जातं. तुमच्या भागात काय म्हटलं जातं हे नक्की कमेंट करून सांगा. चटणी टाकल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीनं, नाहीतर मिरसट लागण्याची शक्यता असते. छान असं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. जवळपास 1 ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आता आपण कोळंबी शिजवून घेणार आहोत. पण शेवटी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये टाकणार आहे, त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका. तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 अमसुलं टाकून घेणार आहे. अमसुलं टाकणं कंपल्सरी आहे, त्यामुळं या ग्रेव्हीची टेस्ट अफलातून लागते. तुमच्याकडे अमसुलं नसतील तर तुम्ही थोडीशी चिंच किंवा लिंबू पिळू शकता. तर आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, तो म्हणजे 1/2 चमचा गरम मसाला यामध्ये मी टाकणार आहे. या थोड्याशाच गरम मसाल्याने अतिशय सुंदर टेस्ट येते या ग्रेव्हीला. शेवटी मी एक रेसिपी टिप देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका.
आता झाकणला ओढून मी हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता मस्त असा कोळंबी मसाला किंवा फ्रॉन्स करी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज 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 लाईक करा. तर फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी टिप आहे, जर तुम्हाला मासा फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल तर मासा अवश्य स्वच्छ करून ठेवा, म्हणजे मग त्याला हिवळवास येणार नाही. स्वच्छ करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये मासा 8 दिवस फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपल्या खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार. धन्यवाद. दंगा करू नको, दंगा करू नको, 2 मिनिटं.